friends, welcome to my channel Study With Me. I am very, very, very glad to see your huge response to my channel. Friends, this channel is to help you learn your lessons, poems, grammar and writing skill. I appeal you to help me reach more and more students. So friends, like, share and subscribe my channel. Friends, we have two hands, one for helping ourselves and the other for helping others. Here, I remember a joke. मला इथे एक जोक आठवतो जो आपल्याला आपल्या टॉपिक कडे घेऊन जाईल. एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये काही वेडे खूप उपचार करूनही बरे होत नव्हते. एके दिवशी एक अमेरिकन त्या हॉस्पिटलला त्याच्या प्रोजेक्टसाठी भेट देतो. तो डॉक्टर्सना म्हणतो, आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करतो, यांना अमेरिकेला सांगतो त्या हॉस्पिटलला घेऊन जा. पण खर्च कोण करणार? एक श्रीमंत दानशूर व्यक्ती म्हणते, आय हेल्प यू. मग काय, एका स्पेशल विमानात 40 वेडे आणि त्यांच्यासोबत एक डॉक्टर विमान भूर उडालं. थोड्या वेळात वेळांचे चाळी सुरू. कोण केस खेचत, कोण डान्स करत, कोण भाषण करत, कोण गाणं गात. एकाने तर डॉक्टरचे कपडेच फाडले. बिचारे डॉक्टर घाबरून टॉयलेटमध्ये कडी लावून लपून बसले. नुसता गोंधळ. इकडे कॉकपिटमध्ये पायलट आपल्या को पायलटला म्हणतो, प्लीज हेल्प मी, जा ना जरा आत जाऊन बघ काय काय गोंधळ चाललाय, जरा प्लीज त्यांना शांत कर ना. को पायलट येऊन पाहतो तर काय, गोंधळच गोंधळ. आणि ह्या को पायलटला पाहून त्या वेडांना अजून जोर चढतो. ते अजून चाळी करायला सुरुवात करतात. तेवढ्यात त्याला एक वेडा शहाण्यासारखा मस्त हाताची घडी घालून शांत बसलेला दिसला. को पायलटने त्या वेडाला म्हटलं, विल यू हेल्प मी प्लीज, यांना जरा शांत करशील का, हा गोंधळ जरा प्लीज प्लीज थांबव ना. तर तो काय म्हणतो, ओके यू गो, जा तुम्ही जा, मी सगळ्यांना शांत करतो. आणि खरंच थोड्या वेळाने संपूर्ण विमान शांत. त्या वेड्याने केलेल्या एवढ्या मोठ्या छान कामाचं कौतुक करावं म्हणून को पायलट कॉकपिट मधून बाहेर येतो आणि पाहतो तर काय, तो वेडा जो शहाणा वाटत होता तो एकटाच बसलाय हाताची घडी घालून. विमान रिकाम, याने विचारलं, बाकीचे गेले कुठे, अरे तू काय केलंस काय? तो म्हणतो, काही नाही, मी फक्त एवढंच म्हणालो, इथे कोणी मस्ती मारामारी गोंधळ करू नका, बाहेर जाऊन काय करायचं ते करा. व्हॉट आय मीन टू से, डोंट टेक हेल्प फ्रॉम द रॉंग पर्सन. द सेम थिंग इज ऍप्लिकेबल टू द हेल्पिंग वर्ब्स, मीन्स ऑक्झिलरी वर्ब्स. इफ यू यूज रॉंग ऑक्झिलरी, पीपल विल लाफ ॲट यू. सो टू एक्सप्रेस राईट ॲटिट्यूड, राईट मूड, लेट्स लर्न मॉडल ऑक्झिलरीज. वेन अ वर्ब कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन वर्ड, देर इज डेफिनेटली वन हेल्पिंग वर्ब अँड वन मेन वर्ब. हेल्पिंग मीन्स ऑक्झिलरी. ऑक्झिलरी वर्ब हॅज टू टाईप्स, प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीज इंडिकेट टेन्स अँड व्हॉइस. दे आर फॉर्म्स ऑफ टू बी, एम इज आर, वॉज वर, शॅल विल. फॉर्म्स ऑफ टू डू, डू डज डीड. अँड फॉर्म्स ऑफ टू हॅव, हॅज, हॅव हॅड. मॉडल ऑक्झिलरीज इंडिकेट स्पीकर्स मूड ऑर ॲटिट्यूड. स्पीकर्स एक्सप्रेशन्स अँड जेस्चर्स आर चेंज्ड. एक्सप्रेशन्स अँड जेस्चर्स मीन्स हावभाव, हातवारे बदलतात. बिफोर यू एंटर द क्लास, व्हॉट डू यू से टू युअर टीचर? मे आय कम इन सर, और मस्ट आय कम इन सर? मे आय कम इन सर.
Now tell me, how do you say it? May I come in, sir? Is it right attitude? Is it right mood? Right expressions? Right gestures? No. Then how should you say? May I come in, sir? Friends, modal auxiliaries kadhihi aapla roop badlat nahi. म्हणजे तुम्ही त्याला एस ई एस किंवा आय एन जी लावू शकत नाही. उदाहरणार्थ वूडला तुम्ही कधीही वूड्स वूडेड किंवा वूडिंग बोलू शकत नाही. मॉडल ऑक्सिलरीज आर कॅन कूड मे माइट शॅल विल मस्ट वूड शूड नीड अँड डेअर. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर शाल आणि विल दोन्ही बाजूला लिहिलंय, म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये पण लिहिलंय आणि मॉडल ऑक्झिलरी पण मध्ये लिहिलंय. सांगतो ते असं का, शाल आणि विल दोन्हीकडे का, पहा नीट ऐका. मी टीचर आहे, माझी मेन ड्युटी काय, व्हॉट्स माय मेन ड्युटी, टीचिंग. पण कधी कधी पिऊन नसतो तेव्हा मीच बेल वाजवते की नाही, मग त्यावेळी मी कोण बनतो, कोणाचं काम करतो, पिऊन. सर तुम्ही खेळताना पडलात आणि तुमच्या पायाला खरचटलं तर मीच प्रथमोपचार करतो, म्हणजे मी कोणाचं काम करतो, डॉक्टरचं. अगदी असंच, द मेन ड्युटी ऑफ शाल अँड विल इज टू शो टेन्स बट दे फंक्शन ऍज मॉडल ऑक्झिलरीज टू. Now let's see functions of modal auxiliaries. Can, could, ability, permission, possibility. May, might, possibility, permission, wish. Must, obligation, compulsion, necessity, prohibition, certainty. Would, habitual action. Should, obligation, advice, suggestion. Shall, threat, command, promise. Will, determination, promise. Dare, courage. Need, necessity. Now let's learn all the modal auxiliaries one by one. Friends, read aloud. Friends, see the pictures above me. In the first picture, the baby says, I can fight with you. Or, we can win the race. या बाळाचा मूळ पाहून तुम्हाला काय वाटतं? या वाक्यामध्ये can या बाळाची ability, permission or possibility काय दाखवतं? Exactly right. Ability. इन सेकंड पिक्चर द टकलू उघडा बंब बेबी, त्याच्या दारात कोणीतरी उभं असेल त्याला तो काय म्हणतो बघा, यू कॅन कम इन. मीन्स व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅन हियर? येस ऑफकोर्स परमिशन. सी द मूड अँड द एक्सप्रेशन ऑफ द बेबी गर्ल इन द थर्ड पिक्चर. How she ask permission? Can I ask you a question? And look at the face of the fourth baby. Tumhala chehryamadhe tyacha ability, permission ki possibility diste. Tyache action baka na. Mhanje nakkis possibility. It can be true. Te khara asu shakta. It can be a laddu or a bomb. तो लाडू किंवा बॉम्ब असू शकतो. नक्की काय, आय डोंट नो, म्हणजेच काय, पॉसिबिलिटी. फ्रेंड्स यू कॅन ऑल्सो से इट कुड बी ट्रू, वी कुड विन द रेस. आणि हो, आपण रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा कॅन कुड वापरू शकतो बरं का. म्हणजे ती तिसऱ्या चित्रातली मुलगी बघा, जर ती असं म्हणेल कॅन यू टेल मी द टाइम प्लीज, किंवा Could you tell me the time please? तर इथे can or could function as a request or polite request respectively.
Remember, can could indicate ability, permission, possibility and request. Now let's learn next modal auxiliary, may, might. Read aloud. May, might, possibility, permission, wish. First, let me clear. Can and may, donnihi modal auxiliaries, possibility, permission, किंवा request दाखवतात. फरक एवढाच की can पेक्षा may वापरलं तर जास्त नम्रता येते. The first two children who had used can in earlier pictures, now they have used may to show possibility and permission. If the baby says it may rain tomorrow, उद्या कदाचित पाऊस पडेल. My father may be busy, कदाचित माझे बाबा कामात गुंतलेले असतील. तर त्याने वापरलेले मे हे मॉडल ऑक्झिलरी काय दाखवत? पॉसिबिलिटी. आणि मे आय कम इन सर, बघा ती मुलगी काय म्हणते, मे आय कम इन सर, मी आत येऊ का? किंवा मे आय लिव नाव, मी आता निघू का? इथे मे काय दाखवत? परमिशन. Now see the last picture. Two babies. One baby is giving blessings to the other. तो काय म्हणते बघा? May God bless you. म्हणजे देव तुला सुखी ठेव. कदाचित तो असंही म्हणत असेल, May you live long. म्हणजे तू दीर्घायुषी हो. इथे त्या बाळाची इच्छा दिसते. म्हणजे इथे मे इंडिकेट्स विश. मित्रांनो, तुम्ही इट माईट रेन टुमारो किंवा माय फादर माईट बी बिझी असे म्हटले तरी इथे मे प्रमाणेच माईट पॉसिबिलिटी दाखवत बरं का? If the girl in the first picture says we must stop when the traffic lights turn red, it is obligation. इथे बघा ती we must म्हणते, म्हणजे आपण ट्रॅफिक लाईट्स लाल झाल्यावर थांबलेच पाहिजे. जेव्हा आपणच ठरवतो हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, तेव्हा मस्ट आपल्याला ऑब्लिगेशन दाखवतो. पण जर तिने म्हटलं यू मस्ट स्टॉप व्हेन द ट्रॅफिक लाईट्स टर्न रेड, तेव्हा मस्ट आपल्याला कंपल्शन दाखवतं. कारण इथे दुसरं कोणीही, इथे दुसरं कोणीतरी तुम्हाला सांगतंय. आलं ना लक्षात? वी मस्ट ऑब्लिगेशन, यू मस्ट, शी मस्ट, ही मस्ट, दे मस्ट कंपल्शन. द गर्ल इन द कॉर्नर, द गर्ल इन द कॉर्नर सेज we must remain silent. Must shows obligation. But if she says you must remain silent, then must is compulsion. The baby in sweater says, see the baby in sweater, it must be very cold in Kashmir, or she must be in Kashmir. In both the sentences, must indicates certainty, khatri. काश्मीर मध्ये थंडी असेलच, किंवा ती काश्मीर मध्येच असेल. आता ती म्हणजे कोण? या बाळाची गर्लफ्रेंड असेल कदाचित. यात कुठेही बंधन किंवा सक्ती नाही, तर खात्री आहे. इफ द फर्स्ट गर्ल सेज आय मस्ट कट माय नेल्स, तिच्या म्हणण्यात तुम्हाला बंधन, सक्ती, खात्री काही दिसतं का? नाही. इथे तिची नेसेसिटी आहे, गरज आहे. नख वाढल्यावर कापणं गरजेचंच असतं. पण जर तुम्ही म्हटलं वी मस्ट कट अवर नेल्स, तर ऑब्लिगेशन. किंवा तुमच्या क्लास टीचरने म्हटलं यू मस्ट कट युअर नेल्स, तर कंपल्शन. इफ द गर्ल इन द कॉर्नर सेज यू मस्टंट टच दॅट प्लेट, इट इज हॉट,
हियर मस्टंट इंडिकेट्स प्रोहिबिशन. समझला ना? नाउ नेक्स्ट वुड हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे आपण आधी काय करायचो ती सवय. फ्रेंड्स लुक ॲट द गर्ल इन द कॉर्नर. शी सेज व्हेन आय वॉज 1 year ओल्ड आय वुड बाईट माय नेल्स. मी नख खायची किंवा चावायची. इन सेंटेन्स टू व्हेन आय वॉज 2 years ओल्ड आय वुड सक माय थंब म्हणजे मी अंगठा चोखायची. अँड इन सेंटेन्स थ्री शी सेज व्हेन आय वॉज 3 years ओल्ड आय वुड पिक माय नोज म्हणजे मी नाकात बोट घालायची. हियर शी टोल्ड अस हर हॅबिच्युअल ऍक्शन्स मागच्या सवयी. आता ती म्हणते बट नाऊ आय डोंट हॅव एनी बॅड हॅबिट. फ्रेंड्स इन्स्टेड ऑफ वुड यू कॅन रीराईट दीज सेंटेन्सेस ऍज आय यूज टू बाईट माय नेल्स आय यूज टू सक माय थंब अँड आय यूज टू पिक माय नोज. काय मित्रांनो किती सोपे आहेत ना मॉडल ऑक्झिलरीज. रिमेनिंग मॉडल ऑक्झिलरीज वी विल लर्न इन नेक्स्ट पिरियड म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी पार्ट 2. फ्रेंड्स डोंट फॉरगेट टू वॉच मॉडल ऑक्झिलरी पार्ट 2. टिल दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.